मित्राच्या छेड काढत असल्याचा जाब विचारल्याने एकाने गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ शिरपूर शहरातील कॉलनीच्या गरबा मध्ये घडली गोळीबार करणारा प्रमुख संशयित राहुल पाटील यांच्यासह त्याचे साथीदार कुणाल राजपूत व सोनू लोहार यांना पोलिसांनी अटक केली आहे रुपेश राजेंद्र बोरसे याच्या मित्राच्या भाचीने पंधरा दिवसांपासून राहुल पाटील तिची छेड काढत असल्याची तक्रार केली होती त्यामुळे रुपेश त्याचे मित्र अनिल पारदे विकास चौधरी व सागर बाबर यांनी राहुलला जाब विचारण्यासाठी पित्रेश्वर कॉलनीच्या रिक्षा स्टॉपजवळ बोलवले रात्री साडेआठला दुचाकीवर दोन मित्रांना सोबत घेऊन राहुल पाटील तेथे ते पोहोचला त्यांनी रुपेश व त्याच्या मित्रांना धमकावत गरबा ग्राउंडमध्ये नेले राहुलने खिशातील पिस्तूल काढून रुपेशच्या छातीवर टेकवत मी छेड काढणारच कोणी आडवा आला तर उडवून टाकेल अशी धमकी देत चाप ओढण्याचा प्रयत्न केला याला घाबरून रुपेशने त्याचा हात झटकल्याने जमिनीवर पिस्तुलाचा फायर झाला तो आवाज ऐकून परिसरातल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांना पाहून संशयित फरार झाले रुपेश बोरसे व त्याच्या मित्रांनी लागलेच पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत काही तासातच संशयितांच्या मुसक्या आवडल्या तिघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे